तर आता अगस्त्य जेवतोय. गरम आहे. काय झालं? काय देऊ? काय काय पाहिजे सांग. गुड मॉर्निंग, मी अस्मिता सूरज म्हात्रे तुमचं स्वागत करत आहे ए एस सी पनवेलकर ब्लॉग्समध्ये. आणि आज मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आहे, तर आज मी टाईम काढून ब्लॉग करण्याचा प्रयत्न करते, कारण की खूप दिवस झाले ब्लॉग्स नाही काढायला मला भेटत आहे. तर आता माझी पूजा झालेली आहे, मी पहिल्यांदा माझी पूजा दाखवते. आता मी छानपैकी एक रांगोळी काढून घेतलेली आहे आणि आता आपण जाऊयात नाश्ता करायला. तर आता इथे तेल गरम झालेलं आहे, मी बाबूसाठी थोडेसे नाश्ता करते. घ्या, हे पण करपले. तर असं होते, आपण लागतो दुसऱ्या कामाला आणि हे रात करपत. अगस्त्या खाऊ कुठे तुझा? तो काय, बस चेअर वर बस बसून खा. बस पहिला श्वास. हे काय लागलंय? खा हे, खा हे, हे खा. हा खा, सॉस मध्ये टाक आणि खा. गरम आहे, फूक मारतोय. हा खा. हा बस खालती बस आणि खा. गरम आहे हो आहे मग बस खालती आणि खा. बस ना लाव. लावते. काय झालं? काय देऊ? काय काय पाहिजे सांग. सॉस पाहिजे. आधी ते खा ना, मग देते सॉस. ते खा ना, सॉस पाहिजे. तो आहे तो फिनिश करे बे, याच्यात आहे बघ. खा जामा. तर इथे पहिल्यांदा मी कढई गरम करून घेतलेली आहे, आता त्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकूयात. आता तेल गरम झाल्यावर आपल्याला यामध्ये मोहरी, जिरा, कढीपत्ता टाकायचा आहे. आता आपल्याला यामध्ये मोहरी टाकायची आहे. आता मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला जिरा टाकायचं आहे थोडं. हिंग
आता यामध्ये कढीपत्ता टाकूयात थोडा. आता यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा टाकते. आणि आता आपल्याला मीडियम गॅसवर कांदा नरम होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. आपण मीडियम फ्लेमवर कांदा शिजवून घेऊयात थोडा. तर आता आपला कांदा नरम झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला टोमॅटो बारीक चिरून टाकायचा आहे. आता पुन्हा आपल्याला मीडियम फ्लेमवर टोमॅटो नरम होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. आपला टोमॅटो शिजतोय तोपर्यंत आपण एक पेस्ट करून घेऊया. यामध्ये लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर अशी मी पेस्ट करून घेते. अशा प्रकारे मी पेस्ट करून घेतलेली आहे. पेस्ट पूर्ण फाईन नाही आहे, थोडीशी दरदरीत आहे. आता ही पेस्ट आपण टाकूयात कढईमध्ये. आपला टोमॅटो शिजलेला आहे, आता यामध्ये आपण पेस्ट टाकून घेऊ. आता ही पेस्ट आपण थोडीशी भाजून घेऊ. गॅस फास्ट ठेवलेली आहे मी. आता यामध्ये आपण हळद टाकून घेऊया. आता मी यामध्ये बारीक कापलेली दुधी टाकते. बारीक म्हणजे इतकी सुद्धा बारीक नाही आहे, मीडियम साईजमध्ये कापलेली आहे. आता आपली भाजी वाफेवर शिजतीये तोपर्यंत मी इथे शेंगदाण्याचं कूट करण्यासाठी शेंगदाणे भाजून घेते. तर आता आपले शेंगदाणे कडकडायला लागल्यात, आता थोडेसे परतून घेऊ. तर मी गॅस बंद करते आणि तवा आपला गरमच आहे, दुसऱ्या बाजूने भाजून जातील ते शेंगदाणे. आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ आणि शेंगदाणे भाजले होते त्याचा कूट केलाय तो टाकूयात.
चवीनुसार मीठ, पुन्हा आपल्याला याच्यावरती ढाकण द्यायचं आहे. तर मीडियम फ्लेमवर मी 10 ते 15 मिनटं वाफ काढून घेईन. बघा आपल्या भाजीने पाणी सोडलेलं आहे, आपण भाजी शिजली आहे का आपण बघूयात. दूध तर शिजलंय. तर आता आपली भाजी तयार आहे. मी 20 ते 25 मिनटं मीडियम फ्लेमवर शिजवून घेतलेली आहे दूध. साइड बाय साइड भाकरी. तर आता अगस्त्य जेवतोय. गरम आहे हुए. पाणी पाहिजे द्याव. लांब ठेव. गरम आहे. थांब जरा. अरे हुए ना, थांब जरा. तर या सर्वांनी जेवायला. Yeah.